स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं केली गांजाची शेती उद्ध्वस्त केल्याप्रकरणी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांची माहिती. शिरपूर तालुक्यातील रोहिणी भोयटी परिसरात असलेल्या लाकड्या हनुमान शिवारा शेती आड गांजाची लागवड अवैधपणे केल्याची गुप्त माहिती दारामार्फत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं शिरपूर तालुका पोलिसांच्या मदतीनं माहिती मिळालेल्या संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तूर मका कापूस या पिकांच्या आडून संशयितांनी गांजाची शेती केल्याचं आढळून आलंय. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानंही गांजाची शेती उद्ध्वस्त करत 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय. त्या ठिकाणी तूर मका कापूस या पिकांच्या आडून संशयितांनी गांजाची शेती केल्याचं आढळून आलंय. अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानंही गांजाची शेती उद्ध्वस्त करत 721 किलो 400 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला असून त्याची बाजारामध्ये किंमत जवळपास 14,42,000 जास्तीची मानली जाते. या संदर्भात दोघा संशयितांविरोधामध्ये शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच शिरपूर तालुका पोलीस करत आहेत अशी माहिती धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी पोलीस अधीक्षक यांना माध्यमांशी बोलताना दिली आहे. धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांचा रिपोर्ट. कार्यालयामार्फत एचसीबीचे आमचे पोलीस अधीक्षक हेमंत पाटील यांनी ज्या पथकाने शिरपूर तालुका पोलीस हद्दीमध्ये एक मोठी कारवाई केली आहे त्यामध्ये जवळजवळ 487 गांजाची लागवड केलेली झाडे त्यांनी जप्त करण्यात आलेली आहे. ही कारवाई त्यांनी शिरपूर पोलीस तालुक्या हद्दीमध्ये हनुमान वाडी म्हणून एक शिवार आहे त्या ठिकाणी 2 शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये ही गांजी लागवड केली होती. जवळजवळ 14,50 लाखाचा गांजा त्यांनी जप्त केलेला आहे. यामध्ये 2 आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. आरोपी ताब्यात नाही आहेत परंतु त्यांना अटक करण्यासाठी आमचे पथक रवाना झालेले आहे. हे आमच्या LCBची एक भरीव कामगिरी आहे आणि याबद्दल मी आमच्या LCB पथकाचं कौतुक करत आहे.